चलो नाउ लेट्स प्रोसीड टुवर्ड्स थर्ड क्वेश्चन इन विच वी विल बी सॉल्विंग यू अपॉन व्ही रूट. बरोबर, काय क्वेश्चन दिलाय बघा आपल्याला, याला यू म्हणावं लागेल आणि याला व्ही म्हणावं लागेल. क्वेश्चनला स्टार मार्क करा. हा क्वेश्चन तुमच्या एक्झाम मध्ये सारखा विचारला जातो. ठीक आहे, कसं सॉल्व्ह करणार बघा. आता कन्सिडर द गिवन क्वेश्चन. बरोबर, चला आता याला कसं सॉल्व्ह करायचं बघा. पुन्हा एकदा डिफरेन्शिएटिंग विथ रिस्पेक्ट टू एक्स. आता ज्यावेळी याला डिफरेन्शिएट करेल वायचा डेरिव्हेटिव्ह काय दिले बघा, dy अपॉन dx इज इक्वल टू. शांत लोकांनी सॉल्व्ह करताना हा क्वेश्चन विचारतात. ओके, v v म्हणजे किती रे बघा, x प्लस लॉग एक्स इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ u म्हणजे कुणाचा, x इंटू लॉग एक्स चा डेरिव्हेटिव्ह. बरोबर, मायनस आता काय लिहिले सांगायचं, x इंटू लॉग एक्स इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ व्हॉट, x प्लस लॉग एक्स. काही चुकलं का माझं, चुकलं चुकलं. v into derivative of u minus u v into derivative of u minus u into derivative. बरोबर करेक्ट. होल अपॉन डिनोमिनेटर मध्ये काय राहिलं माझ्याकडे, व्ही स्क्वेअर. व्ही स्क्वेअर म्हणजे आपला व्ही स्क्वेअर शेवटपर्यंत हात लावायचा नाही. तो किती रे बघा, एक्स प्लस लॉग ऑफ एक्स चा ब्रॅकेट स्क्वेअर. बरोबर, इथपर्यंत चला पटकन सिम्प्लिफाय करू. पण सिम्प्लिफाय करताना तुम्हाला इथे केअरफुली बघावं लागेल, मला इथं u into v rule पण वापरावं लागते. बघा, चेक करा बरं, इथं दोन फंक्शन वेगवेगळे म्हणजे इथं यू इन टू व्हिरून वापरायचं आहे. सर्वजण आहात का माझ्या बरोबर, लक्ष द्यायचं केअरफुल, हा क्वेश्चन इम्पॉर्टंट आहे. चेक करा, चेक करा, एक्स प्लस लॉग ऑफ एक्स इन टू ब्रॅकेट. आता इथे यू इन टू व्हिरून, बरोबर काय असतं, यू इन टू व्हिरून, यू इन टू डेरिव्हेटिव्ह ऑफ लॉग एक्स किती लिहिले, वन अपॉन यू करायची, यू इन टू डेरिव्हेटिव्ह ऑफ व्ही प्लस लॉग एक्स इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ एक्स किती लिहिले, वन. बरोबर आहे, मायनस इथे काय ते चेक करा, एक्स इंटू लॉग ऑफ एक्स इंटू ब्रॅकेट, या एक्स चा डेरिव्हेटिव्ह किती आला, वन, प्लस लॉग एक्स चा डेरिव्हेटिव्ह किती आला, वन अपॉन एक्स. आणि होल अपॉन डिनॉमिनेटर मध्ये काय आहे, आपली व्ही स्क्वेअर टर्म जी इथं आहे ना, दॅट टर्म विल रिमेन एज इट इज. बरोबर, आता इथं नुसता वन म्हणजे किती आहे, वन अपॉन. इथे चेक करा, इथला एक एक्स आणि इथला एक एक्स कॅन्सल होते, कारण दोघांमध्ये मल्टिप्लिकेशन आणि डिव्हिजन आहे, कॅन्सल झालं. सो व्हॉट वी आर रिमेनिंग विथ इज, बघा चेक करा, dy अपॉन dx इज इक्वल्स टू x प्लस लॉग ऑफ x. बरोबर, त्यानंतर काय राहिले बघा पुढे आपल्याकडे, इथे काय राहिले, वन प्लस लॉग एक्स इंटू वन म्हणजे किती येणार आहे, लॉग एक्स येणार आहे. म्हणजे काय राहिलं आपल्याकडे, इट इज वन प्लस लॉग ऑफ x, ही टर्म राहिली आहे. मायनस आता मायनस म्हणून मी ब्रॅकेट टाकला, इथे काय येईल बघा बरं, x log x, so this is x into log x, that will remain as it is. बरोबर, आणि पुढे काय राहिलं आपल्याकडे, चेक करा, नुसता वन होता म्हणजे किती होता, वन अपॉन वन होता. बरोबर, करा एलसीएम, राईट पंच प्लस लेफ्ट पंच अपॉन फ्रंट पंच, सो वन इंटू एक्स किती आलं तिथे, इट इज एक्स प्लस वन अपॉन एक्स. आणि डिनॉमिनेटर मध्ये काय राहिलं रे माझा, व्ही स्क्वेअर. व्ही स्क्वेअर म्हणजे किती रे, एक्स प्लस लॉग ऑफ एक्स चा ब्रॅकेट स्क्वेअर. त्याला हात नाही लावायचा, डिनॉमिनेटर कसं असतो. आता बघा इथं इन टू इथे डिव्हिजन आहे, म्हणजे हा एक्स आणि हा एक्स पण इथला कॅन्सल झाला. चला आता काय मिळते, चेक करा, दिस कॅन बी फर्दर सिम्प्लिफाइड एज dy अपॉन dx इज इक्वल टू. आता बघा या एक्स ने या वन ला मल्टिप्लाय करा, दोन ब्रॅकेट मध्ये मल्टिप्लिकेशन आहे. बरोबर, एक्स ने वन ला मल्टिप्लाय केलं किती आलं, एक्स प्लस एक्स ने या लॉग एक्स ला मल्टिप्लाय करा म्हणजे किती आलं रे, एक्स इंटू लॉग एक्स आलं. आता या लॉग एक्स ने या वन ला मल्टिप्लाय करा म्हणजे किती आलं, वन इंटू लॉग एक्स म्हणजे किती आलं, लॉग एक्स. आता लॉग एक्स ने लॉग एक्स ला मल्टिप्लाय करा म्हणजे काय आला, प्लस लॉग ऑफ एक्स चा ब्रॅकेट स्क्वेअर आला. आता हा टू जो पॉवर ला, तो कोएफिशिएंटला येत नाही. ज्यावेळी लॉग च्या डोक्यावर पॉवर असते, करेक्ट, ती त्या टर्मच्या डोक्यावर पॉवर पाहिजे, लक्षात ठेवा. लॉग ऑफ एक्स चा स्क्वेअर असेल ना, या एक्स चा स्क्वेअर असेल तर दॅट पॉवर विल बिकम कोएफिशिएंट. इथे काय आपल्याकडं, लॉग ऑफ एक्स चा ब्रॅकेट स्क्वेअर हा टू पुढे येत नाही. मला काय म्हणायचं कळालं का, येस. ओके, आपण काय केलं, लॉग एक्स ने लॉग एक्स ला मल्टिप्लाय केलं, मायनस. आता इथे काय राहिले आपल्याकडे, चेक करा, लॉग एक्स राहिले, पुढे किती राहिले आपल्याकडे, एक्स प्लस वन अपॉन डिनॉमिनेटर मध्ये किती राहिले, तीच टर्म, कोणती रे, व्ही स्क्वेअर, म्हणजे किती, एक्स प्लस लॉग एक्स चा ब्रॅकेट स्क्वेअर. चला लास्ट एक सिम्प्लिफाय करूया, काय मिळेल बघा, dy अपॉन dx इज इक्वल टू, इथे काय राहिले, एक्स प्लस एक्स इंटू लॉग ऑफ एक्स प्लस लॉग ऑफ एक्स प्लस लॉग ऑफ एक्स चा ब्रॅकेट स्क्वेअर. आता या लॉग एक्स ने या एक्स ला मल्टिप्लाय करा, पण इथं मायनस साईन आहे, म्हणजे इथे किती आलं, मायनस एक्स इंटू लॉग एक्स. या लॉग एक्स ने या वन ला मल्टिप्लाय करा, पुन्हा इथं मायनस साईन आहे, म्हणजे किती आलं, मायनस ऑफ लॉग ऑफ एक्स
करेक्ट, होल अपॉन काय मिळालेलं आपल्याकडे व्ही स्क्वेअर, म्हणजे काय रे एक्स प्लस लॉग ऑफ एक्स चा ब्रॅकेट स्क्वेअर. आता इथे केअरफुली चेक करा, आपल्याकडे इथं पॉझिटिव्ह एक्स लॉग एक्स आहे, इथं निगेटिव्ह एक्स लॉग एक्स आहे, म्हणजे ही टर्म आणि ही टर्म कॅन्सल झाली. आपल्याकडे इथं पॉझिटिव्ह लॉग एक्स आहे, इथं निगेटिव्ह लॉग एक्स आहे, ही टर्म कॅन्सल झाली, बरोबर. सो आपल्याकडे राहिलं काय आता ते आपलं आन्सर झालं. म्हणजे काय चेक करा, वी आर रिमेनिंग विथ व्हॉट, डी वाय अपॉन डी एक्स इज इक्वल टू काय राहिलं बघा इकडे आपल्याकडे, इथे राहिलं एक्स, बरोबर. सो वी आर रिमेनिंग विथ एक्स प्लस लॉग ऑफ एक्स चा ब्रॅकेट स्क्वेअर अपॉन खाली काय राहिला माझ्याकडे एक्स प्लस लॉग ऑफ एक्स चा हा कम्प्लीट ब्रॅकेट स्क्वेअर. तर हे आणि हे कॅन्सल नाही होणार, हा एक्स या ब्रॅकेट स्क्वेअरच्या बाहेर आहे. जर आतमध्ये असतात तर दोन्ही टर्म सेम झाल्या असत्या आणि मगच मी त्यांना कॅन्सल केलं असतं, इथं त्या कॅन्सल होणार नाही. मी याला बॉक्स करणार अँड दिस इज व्हॉट इज माय रिक्वायर्ड सोल्युशन. हे कळालं त्यांना ते सर्वांना? शुअर, डन.